सुरुवातीला पुण्यातनं एक मोठी बातमी येते. कोथरूड मतदारसंघ हा सतत चर्चेत आलेला आहे. परशुराम सेवा महासंघाचे विश्वजीत देशपांडे हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत. आपल्याला ब्राह्मण समाजाचा पाठिंबा असल्याचा दावा विश्वजीत देशपांडे करत आहेत. दरम्यान आपण जातीयवाद नाकारत असून अधिक आरक्षण देण्याच्या विरोधात आपण ही निवडणूक लढवतोय असं त्यांनी सांगितलंय. याबाबत ब्राह्मण समाजाची बैठक बोलावण्यात आलेली. यामुळे कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे दोन गट दिसत आहेत. पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातली ही बातमी. कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण आम्ही प्रत्येक जाती धर्मातल्या मेरिटसाठी लढतोय आणि हे मेरिट वाचवायसाठी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ह्या गोष्टीबद्दल आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवतोय. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून. अरुण, काय नेमकं आता कोथरूड मतदारसंघामध्ये घडताना दिसतंय? उद्यापर्यंत काही बदल होऊ शकतात? खरं तर जेव्हापासून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी घोषित झाली तेव्हापासूनच वेगवेगळ्या हा गोष्टी घडत आहेत. एकतर सुरुवातीला मेधा कुलकर्णींचं तिकीट किंवा उमेदवारी नाकारली गेली, त्याबद्दल ब्राह्मण महासंघाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यानंतर काल चंद्रकांत पाटलांची भेट ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यावेळी तुम्ही माघारी घेऊन ब्राह्मण उमेदवाराला पाठिंबा द्या अशी गह ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घातली. मात्र त्याचवेळी ब्राह्मण महासंघाचा एक गट चंद्रकांत पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आणि आम्ही कुठल्याही प्रकारे उमेदवार उभा करणार नाही तर आम्ही चंद्रकांत पाटलांना पाठिंबा देत आहोत असं त्यांनी घोषित केलं. आणि या पश्चात आज पुन्हा जे घडलंय ते म्हणजे पुण्यातल्या एरंडवण्यातल्या एका उद्यानात ही बैठक झाली आणि परशुराम सेवा संघाचे काही कार्यकर्ते तिथे जमले होते. त्यांनी ब्राह्मण समाजाचा उमेदवार हा कोथरूड मधून रिंगणात असेल आणि आम्ही निवडणूक लढवणार आहोत आणि कशासाठी हे त्यांनी आता स्पष्टच केलंय. त्यामुळे हा विषय आता आणखी का उगाळला जाईल हे निश्चित. धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. बैठक सगळीकडे